कूड़े कचरे की बढ़ती समस्या को देखते हुए नगर सेविका नीलिमा संजय पाटिल ने मानव सृष्टि की संचालिका वैशाली तांबड़ के सहयोग से गाडुल खत यूरिया प्रकल्प निर्माण करने की योजना बनाई है। महापौर राजेंद्र देवलेकर के हाथों रविवार के दिन इस योजना का उद्घाटन हुआ है। नागरिकों द्वारा अपने घर घर में इस योजना का उपयोग करें, इस तरह की अपील महापौर ने की है। कल्याण पश्चिम कोकण वसाहत में नगर सेविका नीलिमा पाटिल के पास पर्यावरण के लिए काम करने वाली वैशाली तांबड़ द्वारा यह गाडुल और कूड़े कचरे से खत निर्माण करने की संकल्पना की है। नगर सेविका के इस कार्य के प्रति महापौर ने उनकी सारी टीम को शाबाशी दी है और इस योजना का घर घर में लाभ उठाया जाए ऐसी अपील भी की है। नगर सेविका ने जनता के लिए सार्वजनिक वाचनालय का शुभारंभ भी किया है। छत्रपति शिवाजी महाराज की पावन जयंती के उपलक्ष में ये सब समाज कार्य किए गए। आज महापालिकेच्या आमच्या विद्यमान नगर सेविका सौ नीलिमा संजय पाटील यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये एक गांडूळ खत प्रकल्प, कचऱ्याची जी मोठी समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यावरचं व्हर्मी कंपोस्टिंग हा सगळ्यात पहिला उतारा आहे त्याच्यामध्ये, तर या निमित्ताने त्यांनी या उद्यानामध्ये गांडूळ खत प्रकल्पाचं इथे शुभारंभ केलेला आहे। निश्चितपणे आजूबाजूच्या सोसायट्यांमधला कचरा इथे टाकल्यानंतर त्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार होईल, हे एक पहिलं काम इथे अतिशय चांगलं जे झालेलं आहे त्याबद्दल मी तो नीलिमा संजय पाटील आणि हा प्रकल्प ज्यांनी या ठिकाणी लावलेला आहे ज्याच्यामुळे त्यांचं टेक्निक आहे त्या तांबट मॅडम यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि या प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन महापालिकेत ठिकठिकाणी अनेक वॉर्डात असे प्रकल्प साकारले जातील अशी शुभेच्छा या निमित्ताने। वाचनालय कट्ट्याचं उद्घाटन प्रसंगी माननीय महापौरांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलेलं आहे। वाचन संस्कृती पुढे नेण्यासाठी वाचनालयाची महत्त्वाची गरज लक्षात घेता आज आम्ही वाचनालयाचं इथे उद्घाटन केलेलं आहे। याचा नागरिकांनी पुरेपूर वापर घेऊन त्याचा नीट व्यवस्थित वापर करावा हीच आमची नम्र विनंती आहे।